हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय चैनल। आज माझ्या बरोबर आहे गोकर्ण अपराजिता, पण म्हणता त्याला हे मी आता हे ह्याचं बरोबर मी बांबूचं हे केलेलं, त्याच्यावर चढवलेलं माझ्या दुसऱ्या घरी हे मी लावलेलं होतं कुंडीत, पण ते एवढं वाढलं आहे की ते सगळं तुळशी माझ्याकडे भरपूर झालेलं आहे ह्या भागात, तर त्याच्यावर चढलेलं आहे। तर हे झाड म्हणजे मी आज अशासाठी व्हिडिओ काढला की हे बघा, आपोआप ह्याच्या बिया पडल्यात खाली आणि भरपूर झाडं आले, भरपूर म्हणजे अगदी भरपूर झाडं आलेली आहेत। त्याच्यासाठी मी ॲक्च्युली हे दाखवण्यासाठीच व्हिडिओ काढला आहे की झाडं आपण न लावता सुद्धा झाडं बिया आपोआप फुटून कशी ती रुजतात आणि केवढी तरी झाडं तयार झालेली आहेत, तर त्याच्यासाठी मी व्हिडिओ काढला आहे। आणि एक मी झाड कुंडीमध्ये या तुळशीच्या मागच्या साईडला लावलेलं, तर ते कुंडीभर आहे, शिवाय त्यातून बिया पडून पडून दुसरी झाडं झालीत, तुळशांवर पण चढलेत आणि भरपूर म्हणजे भरपूर ही सगळी झाडं दिसत आहेत ना तुम्हाला, ही सगळी त्याचीच झाडं आहेत, यातली बरीच त्याची झाडं आहेत, ही छोटी छोटी सगळी दिसत आहेत ही। तर हे कसं बिया कशा आपोआप रुजतात ते मी तुम्हाला दाखवते। ह्या सुख्या बिया, तर ह्या बिया अशा आपोआप फुटून बघा, अशा पिळ्यासारख्या फुटल्यात आणि त्यातल्या बिया पूर्णपणे निघून गेल्या, त्या पूर्ण फुटतात, फुटून त्या थोड्या आजूबाजूला उडल्या जातात। ह्या सगळ्या बघा ह्या फुटल्यात, बाकी ज्या सुख्या दिसत आहेत त्या आपण काढून, त्याच्या बिया काढून आपल्याला लावायचं तर प्रॉपर आपण लावू शकतो, पण तशी झाडाच्या खाली आपोआप ते तुटतात। ह्या सुख्या बी ह्या शेंगा आहेत, ह्या आपोआप फुटतात आणि बिया पडून झाडं तयार होतात। ही सगळी जी आजूबाजूला झाडं दिसत आहेत ती, आणि ह्या शेंगा बघा सगळ्या फुटलेल्या आहेत आणि त्या फुटतात, जेव्हा त्या फुटतात तेव्हा थोडासा वेगाने त्या आजूबाजूला पडतात, म्हणजे तिथेच पडतात। पण दुसरं म्हणजे माझ्या काही कुंड्यांमध्ये पण त्या बिया पडल्यात आणि आपोआप तिथे पण झाडं आलेत। ही बघा केवढी झाडं आहेत, शेंगा पण ह्याला भरपूर येतात, म्हणजे ह्याचं छोटं झाड असलं ना तरीसुद्धा ह्याला शेंगा भरपूर येतात, फुलं भरपूर येतात, अगदी मस्त फुलं येतात। आणि ह्या झाडाचं एक विशेष मी तुम्हाला सांगते, माझा अनुभव, ह्या झाडाला आपण जेव्हा पाणी भरपूर घातलं ना छान, हे बघा अशी शेंग फुटते आणि ह्याच्या अशा, मला एकटीलाच मी व्हिडिओ काढते त्याच्यामुळे मला ते कठीण पडतं आहे व्हिडिओ काढ, ह्या अशा काळ्या रंगाच्या शेंगा आहेत ह्या। तुम्ही आता ह्या मी नुसते खालीच टाकते कारण ते आपोआप रुजतात, रोज पाणी घालतो त्याच्यामुळे त्याला आपोआप रुजून कोंब येतात, तर हे तुम्हाला लावायचं तर मातीमध्ये व्यवस्थित लावू शकता। ही सगळी खाली झाडं आलेली आहेत छोटी छोटी, काही कडीपत्त्यावर चढली आहेत, सगळी छोटी झाडं गोकर्णाचीच आहेत। माझ्याकडे हाच कलर आहे, ह्याच्यात डबलसुद्धा येतो, पांढरासुद्धा येतो आणि जांभळासुद्धा येतो, माझ्याकडे हा एकच कलर आहे आणि सिंगल वालाच कलर आहे। सगळी छोटी झाडं त्याची आहेत। तर सांगायचं तात्पर्य काय की हे इझी टू ग्रो आहे, एकदा लावलं की छान, तुम्ही जर जमिनी हे बघा तुळशीवर सगळं चढलं, जमिनीवर जर लावलं तर ते आपलं आपण कुठेही अस्ताव्यस्त वाढतं, तर तसं वाढायला नको असेल तर तुम्ही ते कट करा। हे बघा किती वाढलं आहे, आणि ह्याच्या ह्या सगळ्या सुख्या बिया बघा किती शेंगा आहेत, आणि मग त्यामुळे त्या फुटतात, फुटल्यावर त्या बघितल्या ना पिळ्यासारख्या त्या फुटल्यात, त्याच्यामुळे त्या इथे तिथे आजूबाजूला थोड्याफार उडून त्याला नवीन झाड तयार होतं। आता त्यातल्या बिया काही माझ्या कुंड्यांमध्ये ह्या झाडांच्या शेजारी थोड्याशा पुढे आहेत कुंड्या, तरी तिथेसुद्धा आल्यात आणि काही त्याच्यात झाडं आलेत, त्याचे पण मी तुम्हाला फोटो दाखवते। हे बघा हे ह्याच्यामध्ये हे झाड आलं आहे, ह्या कुंड्यातली तर मी काढून कुणाला देते किंवा नवीन पिशव्यांमध्ये लावते, एवढी झाडं आहेत। आता हे मी खरं लावलेलं आहे, ह्याच्या खाली खरी कुंडी आहे, हे मी लावलेलं आणि ह्यातून मग ते इकडे तिकडे पडून, हे मागच्या साईडला झाड आहे, इथे तिथे पडून ते पुढपर्यंत आलेले आहेत सगळ्या झाडं, ह्या सगळ्या झाडं। ही दुसरी कुंडी, ह्याच्यात पण झाड आलेलं आहे बघा, म्हणजे हे आपलं आपण मला वाटतं हे उडून ह्याच्यात आलेलं आहे, हे काही मी लावलेलं नाही, आपोआप आलं आहे। ह्याच्यात दोन झाडं आहेत, ह्याच्यातसुद्धा झाड आहे, मग ही अशी झाडं येत आहेत। आणि तसं म्हटलं तर हे झाड पण फास्ट वाढतं बरं का, म्हणजे हे झाड वाढायला काही वेळ लागत नाही, फास्ट वाढतं आणि फुलं भरपूर येतात। तुम्ही पण ते लावा, आणि तुम्हाला वाढवायचं नसेल तर तुम्ही कुंडीमध्ये अमुक उंचीपर्यंत वाढवा, ते आपोआप झाड त्याचं खोह्याच्यात दोन आहेत बघा, आपोआप झाड खोड होऊन तिला थोडंसं बूशसारखं कढा, जरी ते वेल असला तरी तुम्ही त्याच्यात करून त्याला बूशसारखा आकार दिलात तरी त्याला भरपूर फुलं येतात। तर ॲक्च्युली मला हेच दाखवायचं होतं की ह्या हे झाड आपण न लावतासुद्धा,
झाडाखाली आपोआप बिया पडून भरपूर झाडं होतात. कुंडीत लावलं तर कुंडीत सुद्धा त्याच्या बिया पडून आपोआप त्यातून नवीन नवीन झाडं तयार होतात. एवढं येते इझी टू ग्रो आहे, तर तुम्ही नक्की लावा. कुंडीत लावलं तर लावताना वर्मी कंपोस्ट आणि गार्डन सॉईल लावा आणि वेळेवर पाणी द्या. बास, याला पाणी छान आवडतं. पाणी छान घातलं की फुलाचा आकार मोठा येतो. जर पाणी कमी झालं तर फुलाचा आकार कमी येतो. आणि ह्यालासुद्धा शॉवर आवडतो बरं का, आंघोळ आवडते. त्याच्यामुळे ह्याला तुम्ही पूर्णपणे, मी त्याला पाईपनी आंघोळ घालते, तर त्याच्यामुळे हे फुलाचा आकारसुद्धा मोठा येतो. हा असा मला अनुभव आहे हा, की मला असं वाटतं की पाणी कमी घातलं की पाण्याचा फुलाचा आकार कमी येतो. इवन त्याला आंघोळ घातली नाही नेहमी तर त्याला फुलाचा आकार थोडा छोटा होतो. तर हे झाड खूप छान दिसतं आणि भरपूर फुलं येतात ह्याला, त्याच्यामुळे हे तुम्ही नक्की लावा. आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. माझं चॅनल फर्स्ट टाईम बघत असाल तर नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉन जरूर दाबा, म्हणजे माझे नवीन येणारे व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन येईल. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.